परसबागेतील बियांची किंवा रोपांची लागवड आणि निगा. परसबागेमध्ये बिया किंवा रोपे लागवडीच्या आधी त्यांना बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे असते. बीज प्रक्रिया विविध प्रकारच्या जैविक औषधांनी किंवा रासायनिक औषधांनी करता येऊ शकते. ट्रायकोडर्मा प्रतिरोधी बुरशी म्हणून उपयोगात येते. प्रथम बिया एका घमेल्यामध्ये घेऊन त्या थोड्याशा भिजवून ट्रायकोडर्मा पावडर त्यांना अशा पद्धतीने चोळावी. प्रति किलो बियाण्यांसाठी ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम ह्या प्रमाणात वापरावा. ही पावडर सर्व बियांना योग्य प्रमाणात चोळून झाल्यानंतर ह्या बिया सावलीमध्ये वाळवण्यासाठी ठेवाव्यात. लागवडीसाठी घेण्यात आलेल्या रोपांना ट्रायकोडर्मा जीवाणूंच्या द्रावणामध्ये बुडवून मग लागवडीसाठी घ्यावे. त्यासाठी एका मगामध्ये पाणी घेऊन ट्रायकोडर्मा पावडर पाण्यामध्ये मिसळावी आणि मग लागवडी योग्य रोपांची मुळे ह्या पाण्यामध्ये बुडवून ही रोपे लागवडीसाठी तयार करावीत. परसबागेमध्ये फळझाडं लावताना मातीमध्ये आधी खड्डा करून घ्यावा. हा खड्डा 1 घनफूट ह्या आकाराचा असायला हवा. ह्या खड्ड्यामध्ये चांगले कुजलेले कंपोस्ट खत टाकून घ्यावे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तयार केलेली रोपे खड्ड्यामध्ये लावताना आधी पिशवी चाकूच्या साह्याने फाडून घ्यावी. पिशवीमधून रोप बाहेर काढताना रोपाची माती तसेच मुळे ह्यांना इजा पोचू नये ह्याची काळजी घ्यावी. झाड खड्ड्याच्या बरोबर मध्यभागी ठेवून सर्व बाजूंनी झाडाला माती लावून हलक्या हाताने दाबून घ्यावे. झाड लावून झाल्यानंतर त्याला पुरेशा प्रमाणात पाणी घालावे. आवश्यकता असल्यास झाडाला काठीचा आधार द्यावा.